प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये एशियन फार्मसी दालनाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडलं. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. माणसाच्या मूलभूत गरजापैकी अन्न वस्त्र निवाराबरोबरच आता औषधांची भर पडली आहे. त्यामुळे उच्च प्रतीचे आणि सर्वांना परवडतील अशी औषधं मिळणं काळाची गरज आहे. एशियन फार्मसीच्या माध्यमातून नगरकरांना आरोग्य सेवा दिली जाईल. आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. या कल्पक उपक्रमाद्वारे नगरकरांना उच्च प्रतीचे आरोग्य सेवा मिळणार आहे. कोरोनाच्या काळात समाजाचे मानसिक शारीरिक आरोग्य टिकण्यासाठी डॉक्टर नर्स सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच फार्मासिस्ट बांधवांनी जीवावरती उद्धार होऊन मोलाचं कार्य केलं. कोविडच्या काळामध्ये एशियन फार्मसीच्या माध्यमातून औषधं मिळवून देण्याचं काम देखील त्यांनी केलं. एशियन फार्मसी व्यवसाय नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करते. एशियन फार्मने बदलत्या काळानुसार पावले उचलली आहेत. शहरामध्ये 24 तास मेडिकल सेवा देण्याचं काम सुरू आहे. डॉक्टरांबरोबरच आता शहरातील अनेक युवक एकत्र येऊन मेडिकलच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला असं प्रतिपादन आमदार संग्राम भैया जगताप यांनी केलं. प्रोफेसर कॉलनी चौक येथे एशियन फार्मसी दालनाचं उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभहस्ते पार पडलं. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंदे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, अभय अगरकर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगीराज काळे, सचिन शिंदे, अप्पा नळकांडे, विपुल शेटिया, प्राचार्य भास्करराव झावरे, डॉक्टर नितीनजी नागरगोजे, डॉक्टर श्री नितीन पांडुळे, डॉक्टर जगदीश चहाळ, डॉक्टर अनिल जाधव, डॉक्टर गणेश माने, डॉक्टर मुकुंद विधाते, डॉक्टर पूनम विधाते, डॉक्टर हर्षवर्धन तन्वर, डॉक्टर पंकज मते, विकास लबडे, डॉक्टर मदन काशीत, डॉक्टर सचिन लांडगे, डॉक्टर संतोष राठोत, डॉक्टर संतोष गांगाडे, डॉक्टर नेकंठ म्हस्के, डॉक्टर अरविंद गीते आदी उपस्थित होते. एशियन फार्मासिस्ट या नवीन फार्मसी शॉपचा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी संपन्न झाला त्याच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे या आपल्या महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती सन्मान्य डागवाले साहेब त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झालेले या ठिकाणी अशोक महाराज जाधव त्याचप्रमाणे ज्यांनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलं असे डॉक्टर नितीनजी नागरगोजी साहेब, डॉक्टर चाळासाहेब, डॉक्टर पांडुळे साहेब, निवार्स कॉलेजचे प्राचार्य गुरुवर्य आदरणीय झावरे सर, या एशियन फार्मसी याची डायरेक्टर बॉडी सन्मान्य दत्तशेठजी काटळकर, अभिजितजी गांगल्डे, मनोजी खेडकर, परागजी झावरे, रेणुजी गवळी, युवराजजी खेडकर, किरणजी रासकर, भूपेंद्रजी खेडकर यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे सर्व त्यांचे नातेवाईक, सर्व त्यांचे मित्रपरिवार, खरं तर आज एक नवीन उपक्रम एशियन फार्मसीच्या माध्यमातून आज आपल्याला नगर शहरामध्ये सुरू झालेला पाहायला मिळाला. आणि उपक्रम याच्याकरता डागवले साहेब की आपण पाहतो की अनेक लोक अनेक छोटे मोठे व्यवसाय एकत्र येऊन करतात. मग अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की आरोग्य क्षेत्रामध्ये आता नागरगोजे सर हे काही डॉक्टर मंडळी एकत्र येतात आणि अनेक डॉक्टर मंडळी येऊन एक मोठं हॉस्पिटल सुरू करतात. तशीच संकल्पना घेऊन आता आपल्या नगरमध्ये देखील आता ह्या एशियन फार्मसीने पुढाकार घेतलेला आहे. आणि जसं तुम्ही त्यांना आता शुभेच्छा दिल्या आहेत की आता ही नवीन एक संकल्पना घेऊन ते जसे निघालेत तर नगर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुढाकार हा त्यांचा निश्चित रूपाने जाणार आहे त्याच्याकरता तुम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पण खरं तर एक अत्यंत चांगल्या प्रकारची संकल्पना आहे की ज्यामधून आपण पाहतो की अनेक असे व्यवसाय असतात की अनेक जण एकत्र झाले की त्याच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना घेऊन ती एक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये राबवली जाते आणि त्याच्या माध्यमातून खतर ह्या आपल्या नगर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कोविड क्षेत्रामध्ये तुम्ही तिन्ही मंडळी डॉक्टर आता आहेत
तिघांनीही काम केलं आहे. आणि खरं तर या कोविडच्या पासून एक नवीन प्रत्येकाची आता एक जीवनशैली बदललेली आहे. आणि म्हणून सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं की आता अन्न वस्त्र आणि निवारा हे तीन गोष्टी होत्या. आता एक नवीन वड्या औषधं म्हणजे फार्मसी आता त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार आहे. एशियन फार्मसीचं 24/7 दालनाचं आज सर्व मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे. आज नवीन आम्ही तरुण 8 तरुणांनी हे दालन उघडलेलं आहे. आम्ही एशियन साई एशियन त्या मेडिकलमध्ये आम्ही सर्व एकत्र आलो होतो. त्यानंतर आज काळानुसार आपण बदललं पाहिजे त्यानुसार आम्ही सर्वांनी मिळून आज एशियन फार्मसी हे 24/7 दालन आज आम्ही सर्व नगरकरांच्या सेवेसाठी आज हे केलेलं आहे. आणि आदरणीय संग्राम भाई जगताप यांच्या शुभ हस्ते व डॉक्टर नितीनजी नागरगोजे, डॉक्टर जगदीपजी चाळ व सचिनजी पांडुळे, किशोरजी डागोले, भगवंतराव फुलसौंदर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे. आज एकच आनंद आहे की नगरच्या आपली फार्मसी एशियन फार्मसी ही संकल्पना आज नगरमध्ये चालू केलेली आहे. सर्व नगरकरांनी आपल्या नगरच्या लोकांनी आज ही फार्मसी चालू केलेली आहे त्या गोष्टी सर्व आनंद आहे. आणि जे नगरकरांनी प्रसिद्ध दिला आम्हाला त्याबद्दल खूप मनापासून आनंद येतो. आणि लोकांना पण एक आनंद आहे की आपली नगरची एक फार्मसी झालेली आहे. त्यामुळे सर्वांनी आम्हाला उघडून सर्वांनी प्रसिद्ध दिला व आम्ही याच्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी परत फ्री होम डिलिव्हरी आणि महत्त्वाचं काही भरपूर काही गोष्टी आहे ज्या आम्ही सर्वांना कॉम्प्लेक्समार्फत सर्वांना आम्ही कळवलेलं आहे. आणि आनंद आहे आज सर्व मान्य नगरकरांच्या सोबत उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न आला. मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो. हेल्थ कार्डची तुम्ही सुरुवात केली आहे त्याचा रुग्णांना कसला फायदा होणार आहे? आज जे हेल्थ कार्डचा आम्ही आज सर्व मान्यवरांच्या हस्ते जे आज शुभारंभ झाला आहे त्यामध्ये जसे जसे पॉईंट्स वाढत जातील त्यामध्ये कस्टमरला त्याला बेनिफिट होत जाईल. तसे पॉईंट त्यामध्ये त्यांना स्कीम आणि डिस्काउंट त्यामध्ये हे होईल. त्याच्यामुळं ही कल्पना सर्वांसाठी एकदम फायद्याची आहे. आणि जसे पॉईंट मिळते त्यामध्ये स्कीम्स पण त्या पद्धतीने भेटल्या जातील. त्यामुळं हे मेंबरशिप कार्ड खूप सर्वांसाठी फायद्याचं आहे आणि सर्वांनी हे घ्यावं मी या सर्वांना विनंती करतो. आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.